मिरज ओआवी कोविड सेंटरच्या 7 डॉक्टरांची 3 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. संचालक बंधूबाबा हसन शरीफ या विरोधात उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे तिसरी तक्रार दाखल करण्यात आली. सांगली मिरज रोडवरील ओवावी कोविड सेंटर विरोधात पोलिसात तक्रारींचा ओघ वाढतोय. कोविड सेंटरचे संचालक एम हसन शरीफ यांनी फसवणूक केल्याची तिसरी तक्रार आज उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर यांच्याकडे देण्यात आली. कोविड सेंटर 3 महिने सुरू होतं. या काळात 7 डॉक्टरांना महिना 35,000 रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात आली, मात्र त्यांना पगार दिला नाही. ओवीवी कोविड सेंटरमध्ये नेमलेल्या 7 डॉक्टरांचा सुमारे 2,83,000 रुपये मानधन केम हसन शरीफ यांनी दिले नाही. याबाबत डॉक्टरांनी हसन शरीफ यांच्याशी संपर्क साधला असता मोबाईल बंद असल्यानं पोलिसांकडे धाव घेतली आहे. डॉक्टर अजिंक्य सोळंके, डॉक्टर आदित्य कदम, डॉक्टर तन्मय किटे, डॉक्टर तहसीन बेग, भीमराव कराड यांच्यासह 2 डॉक्टरांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर यांच्याकडे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. केम हसन शरीफ यांच्या विरोधात फार्मासिस्ट जाहीर मुजावर आणि बसगोंडा पाटील या दोघांनी तक्रार दिली होती. संचालक हसन शरीफ यांना फसवणूक केल्याची तक्रार देऊन पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी या 7 डॉक्टरांनी केली आहे. मी डॉक्टर आदित्य कदम, मी ओवावी कोविड सेंटर येते. आम्ही सगळे डॉक्टर तिथं RMO म्हणून जॉब करत होतो. काहींनी 2 महिने केले, काहींनी 1 महिना केला, काहींनी 3 महिने केले. आज जवळपास 1 महिना 2 महिने होऊन गेले तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे भेटलेले नाही आहेत. आम्ही काही प्रॉपर इथं मिरजत राहणारे नाही आहे. आमचं MBBS कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही बाहेरून आलेलो आहोत. इथं आमच्याकडे राहण्यासाठी खाण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. आम्ही सगळे ओवे हॉस्पिटलच्या याच्यावर डिपेंड होतो, तरी आमची पगार झालेली नाही आहे. आत्ता आमच्यावर लिटरली आमच्या खात्यात 50 रुपये आहेत, 50-100 रुपये, आणि ते आम्हाला रोज उद्या देतो, परवा देतो, शनिवारी देतो. आम्ही त्यांना खूप कोऑपरेटिव्ह केलं पण त्यांनी आम्हाला कसलाच रिस्पॉन्स दिला नाही. कृपया दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे. हॉस्पिटलमध्ये आम्हाला महिना 35,000 रुपये असे पगार होती आणि ते पगार आमची काही झालेली नाही आहेत. आमची 3 लाख रुपये जवळपास रक्कम आहे, तरी त्यांनी आम्हाला, त्यांचे जे संचालक आहेत हसन बाबा, यांनी आमची पगार केलेली नाही. आम्ही आता DYSP साहेबांकडे कंप्लेंट केलेली आहे, तरी आम्हाला कृपया पोलिसांनी मदत करावी, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.